रायगड जिल्हा भाजप आणि सोशल मीडिया सेल यांच्या वतीने कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत एक पाऊल रोकड विरहित व्यवहारांकडे या विषयावर सोमवारी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिरात विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या मार्गदर्शन शिबिरात भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी, केशव उपाध्ये, महाराष्ट्र सोशल मीडिया सेल संयोजक देवांग दवे, महाराष्ट्र क्रीडा आघाडी संयोजक राणी द्विवेदी, प्रतीक कर्वे जिल्हा सोशल मीडिया सेल संयोजक शिवकुमार चव्हाण, महिला आघाडी सरचिटणीस हिना भक्ता यांच्यासह पदाधिकारी आणि शेकडो व्यापारी उपस्थित होते. जीवन सुकर करणे म्हणजेच तंत्रज्ञान होय. त्याचा लाभ घेत कॅशलेस सोसायटी आणि देशहितासाठी योगदान दिले तर त्याचा फायदा पुढील पिढ्यांना होणार आहे, असे यावेळी प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांनी सांगितले. महाराष्ट्र सोशल मीडिया सेल संयोजक देवांग दवे यांनी यावेळी छोट्या व्यापाऱ्यांना कॅशलेस व्यवहारांचा कसा फायदा होणार आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. पनवेलमध्ये व्यक्तिगत आणि संस्थात्मक स्तरावर कॅशलेस सोसायटीसाठी जे प्रयत्न सुरू होते त्याला या कार्यक्रमामुळे चालना मिळेल आणि भ्रष्टाचार व फसवणुकीला आळा बसेल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून पनवेल आणि परिसरामध्ये जे जे प्रयत्न व्यक्तिगत स्वरूपावरती चालू होते किंवा काही बँका काही संस्थांच्या पातळीवर चालू होते त्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठी गती मिळेल अशी मला अपेक्षा आहे. भविष्यात किती महत्त्वपूर्ण ठरणार आहे कॅशलेस याच्या संदर्भामध्ये तर आमच्या आजच्या वक्त्यांनीच अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पण मूळतः त्यांनी सांगितलेला मुद्दा होता की या कॅशलेसच्या माध्यमातून जो छोट्या मोठ्या पातळीवरचा भ्रष्टाचार होतो, छोट्या मोठ्या पातळीवरती पैशाच्या बाबतीतली फसवणूक होते, हे सगळं थांबू शकतं. हे सगळ्याच्या संदर्भामध्ये आज जे मी समोरच्याचे पैसे बुडवीन आणि तरीसुद्धा मला त्याच्यातून काही कोणी माझं बिघडवू शकणार नाही अशी भावना जी असते, या भावनेला चाप बसण्याचं काम आणि अशा पद्धतीची प्रवृत्ती जी लोक आहेत या लोकांना गरज लागली तर तुरुंगात पाठवण्याचं काम देखील कायद्याच्या आधारे होऊ शकतं. तसेच इतर मान्यवरांनीही उपस्थितांना नेमके कॅशलेस आणि लेस कॅश कसे होता येईल याबाबत मार्गदर्शन केले. या शिबिराला नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.